लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. तुमचे वर्तन नेहमी तुमच्या ध्येयाशी सुसंगत ठेवा. उदाहरणार्थ, संन्याशाचा वेश करणाऱ्याने तमाशा पाहायला जाता कामा नये. नम्रता व शालीनता कधीही सोडू नका, पण नम्रता व लाचारी यातील सीमारेषा स्पष्टपणे ओळखा. स्वतःचे गुणगान व स्तुती कधीही करू नका. स्वतःची स्तुती सांगणाऱ्यांना रामदासांनी पढत मूर्ख म्हटलेले आहे. तुमचे गुण इतरांना तुमच्या कार्यातून पटले पाहिजेत. तुम्ही श्रेष्ठ असलात तरीही अहंकार बाळगू नका. क्रोध, द्वेष, मत्सर, जळाऊपणा शिष्टाचाराचे हाडवैरी आहेत. दुसऱ्यांच्या मनाला लागेल असे विनोदातही बोलू नका. विनोद बोचरा नसावा. स्वतःवर केलेला विनोद हाच सर्वश्रेष्ठ विनोद असतो. कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे भक्त किंवा चमचा बनू नका. पाणी, वीज, पैसे, पेट्रोल इत्यादी संसाधनाचा कमीत कमी वापर करा. टिकटॉक, पबजी, क्रिकेट बघण्यात आणि फालतू गोष्टीमध्ये वेळ हा वाया घालवू नका. खोटे बोलून कोणाचंही मन दुखावू नका आणि कोणाचंही मन दुखेल असंही वागू नका. स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्याचा गैरफायदा घेऊ नका आणि आपले जन्मदाते सोडून आपला गैरफायदा घेऊन कोणी आपल्याला फसवेल इतका भोळा स्वभाव व आंधळा विश्वासही कोणावर ठेवू नका. चोरी लांडी लबाडी करून घर संपत्ती गोळा करू नका. जनमानसात त्याचा दिखावा मोठेपणा दाखवू नका. बाहेरच्या परक्या लोकांना घरात थारा देऊ नका. घरातलं मर्म कोणालाही बोलू नका. आपल्यावर असलेलं कर्ज कोणालाही सांगू नका. मतभेद चव्हाट्यावर आणू नका. याच्यामुळे आपली पद जाते, लोक त्याचा फायदा उठवतात. समोरच्या व्यक्तीची योग्यता ओळखून आपले वर्तन असावे. उगाच चुकीच्या लोकांचे पाय धरू नका आणि आपले हात त्यांच्या हातात देखील देऊ नका, कारण त्यांची नकारात्मक ऊर्जा नकळत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. असे सुंदर विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.